शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पहिल्याच पावसाने या रस्त्यावर खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना अपंगत्व आले आहे। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पाटणी चौक ते अकोला नाका हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असून 2 वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला आहे। मात्र काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे। विशेष म्हणजे याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, पोलीस अधीक्षक कार्यालय, राजस्थान महाविद्यालय, त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। मात्र रस्त्यावर खड्डे पडल्याने याचा त्रास नागरिकांना आता होऊ लागलाय। रस्त्याच्या कामांना प्रशासन अडथळे निर्माण करून तारीख पे तारीखचा प्रकार मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। न्यूज 15 मराठीसाठी संदीप भातुडकर, वाशिम।